कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता कोल्हापुरातल्या पारंपरिक पद्धतीनं तुकाराम माळी तालीम मंडळाचा जो गणपती आहे या गणपतीला पालखीमध्ये विराजमान करून पारंपरिक पद्धतीनं या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असते. कोल्हापूरचे कलेक्टर राहुल रेखावर याच पद्धतीनं आय जी भुजबळ साहेब कोल्हापूरचे आमदार राजश्री जाधव यांच्यासह विविध मान्यवर या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण बघू शकतो वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला विराज विसर्जन करण्यासाठी या मिरवणुकीची आता सुरुवात झालेली आहे. कोल्हापुरातल्या खासबाग मैदान परिसरातून ही विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे आणि या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचा गजर आपल्याला दिसून येतो. सध्या या मिरवणुकीमध्ये विविध चित्ररथ सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या चित्ररथाच्या माध्यमातून कोल्हापुरातले वेगवेगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत. कोल्हापूरचा तीर्थ विकास आराखडा कधी होणार, कोल्हापूरचे रस्ते कधी होणार, पंचगंगा शुद्धीकरण कधी होणार, असे विविध प्रश्न या चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आलेले आहेत. तसंच कोल्हापुरात या विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व्हाईट आर्मीचे हे जे जवान आहेत हे जवान आणि या जवानांबरोबर मुलीसुद्धा व्हाईट आर्मीच्या रेस्क्यू फोर्स जी आहे ही रेस्क्यू फोर्स या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली आहे. पारंपरिक वाद्यांचा गजरसुद्धा आपल्याला या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतो. अतिशय लक्षवेधी अशी ही मिरवणूक कोल्हापुरामध्ये आता सुरू झालेली आहे. माळी तालीम मंडळाच्या गणेश मूर्ती विसर्जन सुरू झालेलं आहे आणि या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातली जी विसर्जन मिरवणूक आहे ही याची सुरुवात होत असते. कोल्हापुरातल्या महाद्वार रोड परिसरातून या मिरवणुकीला सुरुवात होताना आपल्याला दिसते. अतिशय सुंदर पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये ही मिरवणूक सुरू झालेली आहे. कोल्हापुरामध्ये साधारण 24 तास ही मिरवणूक सुरू असते आणि मिरवणुकीदरम्यान अतिशय आनंदामध्ये चांगल्या वातावरणामध्ये ही मिरवणूक पार पडावी यासाठी कोल्हापूर प्रशासन सज्ज असतं. कॅमेरामन सचिन सावंत सोबत निरंजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.